सिंधुदुर्गमध्ये स्लेंडर लोरीस हा अत्यंत दुर्मिळ प्राणी वन्यप्रेमींना आढळून आलेला आहे रात्रीच्या वेळी हा प्राणी हुबेहूब माणसासारखा दिसतो त्यामुळे त्याला सुद्धा म्हटलं जातं स्लेंडर लोरिस हा माकडाच्या प्रजातीमधलाच एक प्राणी आहे श्रीलंका आणि भारत या दोन देशांमध्ये हा आढळून येतो या प्राण्याचा प्रत्येक अवयव हा औषधी असल्याचा प्राणी तस्करांचा समज आहे त्यामुळे स्लेंडर लोरिसला आंतरराष्ट्रीय तस्करांचा सुद्धा मोठा धोका आहे एबीपी मासा उगड़ा डोले बखा नीट